नमस्कार। माझ्या चॅनलवरती जे लोक व्हिडिओ पाहतात अशापैकी एका शेतकऱ्यानं मला फोन केला होता। यवतमाळ जिल्ह्यातील तो शेतकरी आहे आणि त्यांनी मला या गोष्टीची विचारणा केली की आपण एका व्हिडिओमध्ये अशी माहिती दिली आहे की एकरी 10 क्विंटल, एखादी 20 क्विंटल, एकरी 30 क्विंटल आणि एकरी 51 क्विंटल असं उत्पादन सोयाबीनचं मिळतं, आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला काही प्रश्न विचारले आणि आमच्या दोघांची जो काही संवाद झाला तो संवाद तुम्ही सुद्धा ऐकणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ टाकतोय। तर चला पाहूया प्रत्यक्षामध्ये त्यांच्या आणि माझ्यामधला संवाद काय झाला। हॅलो सर। हां सर, बोला की। आता सर तुम्ही युट्यूब वर टाकलेलं होतं 51 क्विंटल आवरेज देणारी व्हेरायटी कोणती आहे म्हणतो। हा, ते तो जो 51 क्विंटल थंबनेल असलेला व्हिडिओ आहे ना, त्याच्यामध्ये आपण अशी माहिती सांगितली होती की जसं 10 क्विंटल उत्पादन घेणं मिळतं हे सत्य आहे, तितकंच 20 सत्य आहे, 30 सत्य आहे आणि 51 पण सत्य आहे। हो, तर 51 त्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती काय वाटतं 10 ते 12 15 व्हिडिओ पडलेत सोयाबीनचे। हो, तुम्ही ते पाहिले असले, तुमच्या लक्षात आलं असतं की आपण 51 क्विंटल जे उत्पादन आहे ते जॉर्जियाचा एक शेतकरी आहे। हो, त्यांनी ते 51 क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे आणि ते सांगण्यामागाला ते सांगण्यामागाला हेतू असा होता की जास्तीत जास्त त्यांनी जे काही कष्ट घेतलेत किंवा त्यांनी जी काही ट्रीटमेंट वापरली आहे हो ती वापरून आपल्याला मॅक्झिमम उत्पादन काढता येईल का। आपण हे पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 30 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन निघणं शक्य नाही। हो, 30 सुद्धा अवघड आहे, परंतु जर विशेष प्रयत्न केले, विशेष कष्ट घेतले तर आपल्याला 30 पर्यंत जाता येते। आणि 20 क्विंटलचा विषय, तर मी स्वतः 20 क्विंटल काढले माझ्या शेतामध्ये या वर्षी। हो का। हा, आणि जात आहे 612 मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जात आहे 612 612 सीताफळाची माझ्याकडे बाग आहे, त्याच्यामध्ये मी लावलं होतं, 6 लाईनी होत्या आणि 6 लाईनीच्या नंतर मग सीताफळाची लाईनीचा गॅप। तर त्या संदर्भातले म्हणजे काय काय औषध देणं आवश्यक आहे, खत कुठलं देणं आवश्यक आहे ह्याच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ टाकले होते। आता या सोयाबीन संदर्भामध्ये माहिती देताना अगदी जमिनीपासून ते काढणीपर्यंत एकाच व्हिडिओ माहिती द्यायची म्हणली तर आपल्याला 1 ते 1.5 घंटाचा व्हिडिओ तयार होईल। हो, आणि तेवढा मोठा व्हिडिओ कोण बघत नाही। हो, त्याच्यामुळे आपण एक 10-15 मिनिट 20 मिनिटाचे व्हिडिओ बनवलेत। कीड नियंत्रणासाठीचा वेगळा व्हिडिओ आहे, पाणी व्यवस्थापनाचा वेगळा आहे, उन्हाळी सोयाबीन संदर्भामध्ये 2 व्हिडिओ आपले वेगळे पडलेत। हो, तर KDS म्हणून जी जात आहे आपली, हो, फुले संगम, हो, वीरभद्र गुरले म्हणून माझ्या गावचे शेजारी शेतकरी आहेत, त्यांच्या शेतीवरती जाऊन आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्हिडिओ काढला होता। त्याच्या शेता प्लॉटवरून त्यामध्ये शेंगा वगैरे मोजून दाखवले होते आपण, आणि त्या शेतकऱ्याचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर पण आहे। तर त्या शेतकऱ्याला सुद्धा यावर्षी 18 क्विंटल उत्पादन भेटलंय। हो, आता त्याच व्हिडिओ मध्ये आपण हे पण दाखवलं होतं की त्यांनी 3 फुटाची सरी पाडली होती, 3 फुटाची सरी, आणि सरी पाडल्याच्या नंतर वरल्या साईडने त्याला असं साफ करून घेतलं होतं, त्याच्यावरती 2 लाईनी सोयाबीनच्या होत्या, वरंब्यावर दोन्ही साईडने लावलं होतं। हा, तर त्यांनी 30 किलोची बॅग आणली होती फुले संगमची। हो, तर त्या ठिकाणी पडलं 18 किलो बी। हो, आणि जे उरलेलं 12 किलो बी होतं, हो, त्यांनी ते पेरलं होतं। हा, तर पेरलेल्या झाडाला शेंगा होत्या 70 पासून 600 पर्यंत। हो, जात फुले संगमच होती फक्त पेरलेली होती, आणि जी लावण केली होती, हो, त्या झाडाला शेंगा होत्या 250, 300, 350 म्हणजे झाड वाईज। हो, आम्ही असंही मोजून काढलं होतं, म्हणजे तुमच्या कष्ट करण्याच्या फरकावरून आता त्याचं उत्पादन जे भेटलं ते त्याच फुले संगमचं जे बांधावरती उत्पन्न होतं त्याचं उत्पन्न निघालं त्यांना 18 क्विंटल, आणि जे शेतामध्ये पेरलेलं होतं तेच फुले संगम त्याच रानामध्ये, फक्त पेरण्याची पद्धत बदलली, तर त्यांना ते उत्पन्न भेटलंय 11 क्विंटल। 11 क्विंटल म्हणजे 7 क्विंटलचा फरक त्याच ठिकाणी, रान ते शेतकरी तोच बियाणं तेच ट्रीटमेंट तेच, फक्त त्या 2 रोपामध्ये जे काय अंतर आहे त्याला जे काय वातावरण भेटलं त्या वातावरणामुळे हा फरक पडला। ते अंतर किती ठेवायचं सर वरंब्याचा? वर 3 फुटाची सरी मारायची, 3.5 मारलं तरी चालेल, चालते काय अडचण नाही। हो, पण काय होतं माहितीये का, झाड जी काही एकरी झाडाची संख्या आहे ती संख्या सुद्धा मेंटेन होणं गरजेचं आहे। हो, समजा आपण आता बहुतांशी लोक सांगतात की 9 इंचाचा अंतर ठेवा मध्ये, हो, परंतु 9 इंचा ऐवजी आपण 6-7 इंचाचं अंतर ठेवलं 2 रोपामध्ये, हो,
तर ते सगळ्यात बेस्ट राहील, कारण त्यामुळे उत्पन्न वाढतंय आणखी आणखी. बराबर. आणि ह्या 3 फुटामध्ये काय होतं, 3 फुटाची सरी मारल्याच्यानंतर वरून साफ केलं ना, हाँ वरी साफ केल्याच्या नंतर दोन जी वरल्या साईडला जे आपण 2 सरी लाईन लावतोय सोयाबीनच्या, हो त्याच्यामध्ये अंतर होतं 1 ते 1.5 फूट. हो आणि मग ही ह्या दोन जी वरंबेत ह्याच्यामधलं हो अंतर होतं 2 फूट, हो त्याच्यामुळं स्पेस पण राहतो. जर जमीन पाण्याची पण असली तर त्याच्यामध्ये पाणी पण लागत नाही. आणि जर त्याला आपल्याला शक्य असेल ठिबक करणं, ठिबक केलं तर अतिउत्तम आहे, कारण बाकी खतांचा सुद्धा तो वापर व्यवस्थितपणे करता येतो. नाही, तिकडे पाणी नाही, हां पाणी नाही म्हटलं. तुमच्याकडे पाणी नाही का? मग तुम्ही खरीपामध्ये करू शकता, काही अडचण नाही. मी आंतरपीक हे घेतो सर, त्याच्यामध्ये तूर चालते ना, काही अडचण नाही हो. चालते, फक्त तूर एवढं लक्षात घ्यायचं जे त्याची दाटण होऊ नये. हो जर पातळ पातळ जर पेरलं त्याला लावून लावून घेतलं तर उत्तमच आहे. लावणच करायची आहे हा, मग तुमच्यावरती. तुम्ही लावण करून बिलकुल घ्या. तुरीची जे लाईन आहे ते तूर तीवर कुठं लावायची? कसं म्हणलो, तूर कुठं लावायची? वरंब्याच्या वरे लावायची की जे खोलगट भाग आहे तिथं लावायची? नाही, तुम्ही जर तूर पण त्या वरंबा पद्धतीने घेणार असाल तर एक वरंबा सोयाबीन घ्यायचं नाही, एक वरंबा. हा वरंब्यावरच घ्यायची तूर. हा हेच माझ्या लक्षात नाही येऊन राहिलं होतं. हा ते पण वरंब्यावरच घ्यायचं. एक लाईन सोयाबीनची कॅन्सल करायची, त्या ठिकाणी तूर घ्यायची. हा, सगळंच वरंब्यावर घ्यायचं, खाली काहीच घ्यायचं नाही. असं का? हो बर. आणि 51 क्विंटल संदर्भामध्ये बऱ्याच लोकांना संभ्रम झाला होता. ते जॉर्जियाचा शेतकरी आहे, त्याने 51 क्विंटल सोयाबीन काढलं. आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण फक्त ते कसं कसं 51 निघतंय, कसं 20 निघतंय आपण हे सांगितलं नव्हतं. आपण हे सांगितलं होतं की 20 क्विंटल निघतंय तेही खरं आहे, 30 क्विंटल निघतं तेही खरं आहे, 5 क्विंटल निघतं ते पण खरं आहे, 51 सुद्धा निघतं हे खरं आहे. हो. आणि आपण नंतरच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय की 30 क्विंटलच्या वरी महाराष्ट्रामध्ये मिळणं शक्य नाहीये, 30 पर्यंत सुद्धा अवघड आहे, परंतु काही खास प्रयत्न करून घेता येते, घेता येते. परंतु 20 क्विंटल पर्यंत इजी इजी कुणालाही जाता येते, काढचं नाही. 20 तर सांगा सर आम्हाला, तेवढं काय करायची गरज येत नाही. हो हो, 20 क्विंटलचं मी काढले. आता तुम्हाला आणखी एक माहिती सांगतो मी. आता 5 जानेवारीला मी उन्हाळी सोयाबीन लावतोय, तर ती उन्हाळी सोयाबीनची ट्रीटमेंट जी आहे ती सुद्धा मी टाकणार आहे चॅनल वरती. आणि दुसरा पार्ट कसा असतो माहितीये का, तर मी म्हणजे कुठला काही तज्ज्ञ नाही, मी पण एक शेतकरी आहे आणि मी कृषी विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून 14 वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे थोडासा अनुभव आहे. बरोबर. बाकी शेतकऱ्याला आमच्यापेक्षा जास्त शेतकऱ्याला अनुभव असतो, तसा काही विषय नाही. समजा आमच्या माहिती सांगण्यामध्ये कुठं काही फरक पडत असला किंवा आणखी अडिशनल काही माहिती तुम्हाला हवी असेल किंवा काही चुकत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमाने आम्हाला कळवलं तर आम्हाला सुधारणा करता येते. तर आणखी काही तुम्हाला समजा शंका असतील, काय अडचणी असतील तर तुम्ही बिंदास्तपणे फोन करत जा, काय अडचण नाही. बरं सर, ते KDS 992 कशी काय आहे सर व्हेरायटी? ती चांगली आहे, अग्रणी का फुले? अग्रणी अग्रणी हा चांगली आहे ती, फुले संगम पेक्षा अडिशनल आहे ते. पण फुले संगमचं कसं झालं, आता पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन घेतलंय हो त्याचं खात्रीचं उत्पादन मिळतं ह्याची हमी आहे. हो. आणि अग्रणी आहे ती फुले संगमच्या नंतरची व्हरायटी, आणि तितकी आणखी पॉप्युलर झाली नाही, परंतु विद्यापीठाच्या शिफारसीनुसार जर बघितलं तर विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार फुले संगम पेक्षा सुद्धा फुले अग्रणी आणखीन अडिशनल आहे, चांगली आहे. परंतु शेतकऱ्याच्या अनुभवातून जर बघितलं तर आणखीन तेवढा अनुभव लोकांना अग्रणीचा भेटला नाही. बरं बरं. म्हणजे नवीन असल्यामुळं जेवढं सर आपल्या बोला की आपल्याला ओरिजिनल बियाणं कुठे भेटेल सर फुले संगमचा? आता आमच्याकडे फुले संगमचं आहे बियाणं, पण इथून तिथपर्यंत शक्य होणार नाही. तर फुले संगमचं बियाणं ओळखण्यासाठी म्हणजे हे तुम्ही सोयाबीन घेताय हे फुले संगमचंच आहे का हे ओळखायचं असेल, ते कसं ओळखायचं तुम्ही, तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ व्हॉट्सअपला पाठवून देतो. हा व्हॉट्सअप नंबर आहे का? हो माझा हाच व्हॉट्सअप आहे, सगळंच पाठवून द्या सर ह्याच्यावर. मग ह्याच्यावर तुम्हाला ती सोयाबीनची पूर्ण माहिती पण पाठवून देतो, ती बियाणं फुले संगमचं हे फुले संगमच आहे का कसं ओळखायचं हो ती पण तुम्हाला फोटो वगैरे व्यवस्थितपण पाठवून देतो. मी कधीही काही अडचणी पडल्या तर फोन करतो, काय अडचण नाही. फुले संगम व्हरायटी घेतली होती सर मी 720, गेल्या वर्षी माझ्या मित्राने बॅग लावली, त्याच्याकडून 10,000 रुपये क्विंटल आणलं होतं, पेरलं होतं तर 10 चा ॲव्हरेज आला मला. 10 सुद्धा व्यवस्थित कमी नाही. हो ना, तूर आहे त्याच्यामध्ये. हा पण हे तुम्ही आता या वर्षी 10 घेतलं होतं ना, पुढल्या वर्षी तुम्हाला 20 क्विंटल मिळायला काहीच अडचण नाही. हो ना. मी असेल अजून जाणकार आहोत, तुम्ही माहिती घेऊन त्या पद्धतीने प्रयत्न केला तर 20 क्विंटल आरामशीर मिळतं. 1 एकरचं उत्पादन 2 एकर, म्हणजे 2 एकरचं उत्पादन 1 एकरला मिळतंय. हो
त्यामुळे थोडीशी आणि ह्याच्यात आणि असं आगाऊ काहीच करायचं नाहीये, फक्त वेळेच्या वेळेला हो तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो मी, सोयाबीनला 4 फवारण्या करायच्या, 10व्या दिवशी, 25व्या दिवशी, 55व्या दिवशी, 70व्या दिवशी, हो हा क्रमच मोडणे नाही. किती किती दिवसांना सांगा बरे. पहिली पेरणी केलो समजा तुम्ही, पेरणी केल्यानंतर 10व्या दिवशी पहिली, हो 10 10व्या दिवशी पहिली, ज्यामध्ये खोडमाशी भुंगेरा ह्याचा प्रादुर्भाव होऊ नये या हिशोबाने औषध फवारायचं. 25व्या दिवशी अशी फवारणी घ्यायची ज्यामध्ये फुलधारणा व्यवस्थितपणे होईल. आता कसं असतं आमच्याकडली मार्केटमध्ये जी ब्रँड आहे ती वेगळी असतात, तुमच्याकडली ब्रँड वेगळी असतात, त्या हिशोबानं आपण 55व्या दिवशी हे फूल टिकलं पाहिजे, त्याचं रूपांतर शेंगामध्ये व्हायला पाहिजे, आणि 70व्या दिवशी आहेत त्या शेंगा टपोऱ्या व्हायला पाहिजे, दाणे मोठे व्हायला पाहिजे, त्याच्यावर कीड वगैरे लागायला नाही पाहिजे. अशा 4 फवारण्या केल्या आपण बहुतांश, 2-3 फवारण्या करतो, 1 फवारणी ऍडिशनल, 4 फवारण्या केल्या तर काही अडचण नाही. आणि जर पाऊस पाऊस फूस खंड पडला तर थोडस शेजारी पाजाऱ्याचं पाणी घेऊन पाणी सुरू केलं तर उत्तम. आणि 4 फवारणी जी केली सर, आपण करतो, पहिली फवारणी म्हणजे कोणतं औषध वापरायचं, दुसरी म्हणजे कोणतं वापरायचं, तिसरी म्हणजे कोणतं वापरायचं, चौथी मध्ये कोणतं वापरायचं, हे सविस्तर या व्हिडिओ मध्ये टाकून द्या माझ्या. हो टाकतो, आणि चॅनलवर सुद्धा आपण ती कशी फवारणी करायची 4 तिचे व्हिडिओ टाकलेले आहेत. हो पुन्हा याच्यावर टाकून द्या सर, बघतो मी. हो हो सांगतो सांगतो. हा सर, ओके 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 सर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.